नमस्कार, पळे प्रुडंट खबरो। जीएसटीचे पहिले तीन दिस गोयचे ट्रेडर पसरकारांक परिस्थिती क्लियर ना, थोड्यांकडे नवो स्टॉकच ना, कोण मागता रेकॉर्ड दवरूंक ट्रेनिंग, थोड्याचे सरसकट कंपोजिशन स्किमीचे कळी। मटक्याची पानां मुळे उस्तूक सरकार नेमतलो एसआयटी, हायकोर्टाचो रिटायर्ड जुईज करतलो एसआयटीचे फुडारपण, केस सीबीआयक दिता म्हणून कोर्टाचे खरड पट्टी उपरांत निर्णय। मांडवी न्हंयत सवो कसिनो, गोपाळकांडाचे कसिनो बोटीक मार्ग मेकळो, नांगर घालपाक आज फाल्यां परमिशन दिता सरकारान सांगले हायकोर्टाक। पेट्रोल पंपवाले चल्ले 12 जुलयाक परत देशव्यापी संपार, पंपाचेर ऑटोमेटेड सिस्टम घालपाक जमना, दर दिसा पेट्रोल डिझेलाचेर दर बदलपाचे व्यवस्थेत पारदर्शकताय ना। बाबू गवळेकरांचे बेहिशेबी मालमत्तेचे केशीचो रिपोर्ट सरकारा कडेन, आदलो मुख्यमंत्री पार्सेकरांचे साडवाचे व्हॉइस सॅम्पल्स पॉझिटिव्ह, एसीबी स्वतंत्र करात, एसपी बॉस्को जॉर्ज एट ऑन। आणि दीनदयाळ हेल्थ इन्शुरन्स स्किमीचे रिन्युअल सुरू, स्किमी खाला अजून नोंदणी करूंक नाशिल्ल्यांक फॉर्मा तांचे लागींच्या केंद्रांचेर। जीएसटी लागून 3 दिस झाले, नवो टॅक्स गिरायकाच्या बऱ्याक म्हणून सरकार आणि बीजेपी सांगता घरी, मात गिरायकांक प्रॉफिट पास ऑन करतले जाल्यार सध्या ट्रेडर आणि पसरकारांकच परिस्थिती क्लियर ना। इनपुट क्रेडिट उरले कडेक, सध्या नित्याचो हिशोब आणि रेकॉर्ड कसो दवरप हांगा सावन सुरवात। कोणाक ट्रेनिंग जाय, थोड्यांक नव्या स्टॉकाची सध्या भानगडच नाका, थोडे सरसकट कंपोजिशन स्किमीची गणितं करतात। खासा रिपोर्ट आमच्या सायडीच्यान ऑलमोस्ट आम्ही 90% प्रिपेअर्ड असा, पण आमकां मेन प्रॉब्लेम जीएसटीचो जो झाला तो आमच्या कंपनी अजून जीएसटी नंबर आमकां मिळून, सो आमकां परचेस करपाक सध्या स्टॉक आणि सेल करपाक जीएसटी नंबर नाशिल्ल्यान आमकां प्रॉब्लेम जातलो। आता जीएसटी नंबर केन्ना मेळटलो आणि बेगीन मेळचो असे आमचे आग्रह आहा गव्हर्नमेंटाक, पण आम्ही आमच्या सायडीच्यान विदीन दीस वीक वी वील बी टोटली रेडी। आता आम्ही किती केला, आम्ही जो 30 जून पर्यंत जो स्टॉक आशिल्लो तो आम्ही सगळो नोट करून दवरला, सो त्याची आमकां पुढे आमकां त्याची इनपुट मेळपाक जाय न्ही। सो आमचे सीएन जो गायड केला त्याप्रमाणे त्याने सांगला की सगळो स्टॉकाचो इन्व्हेंटरी कर, सगळे नोट करून दवर, सो दॅट आम्ही त्या गव्हर्नमेंटाक बरोवन म्हणजे धाडटले की आमचे कडेन अमको स्टॉक पेंडींग असा, त्या उपरांत आमकां इनपुट मेळपाक जाय रिवायज रेट करपाक। पळय जीएसटी हे फॉर्मेट काय बील काय फॉर्मेट करपाचे ते आता आमकां काल परत मेळ्ळा आणि ती बिलां छापूंक जाय। थोड्या कंपनीक कितें, थोड्या कंपनीक त्यांचे ते फॉर्मेट वयरसून हांगासून येवचें पडटा, कंपनीसून येवचें पडटा की बाबा फॉर्मेट चेंज जाल्या कारणान त्या खातीर थोड्यांनी काय केला, थोड्यांनी सप्लाय बंद केला, जो पर्यंत तेका फॉर्मेट येना आणि ते जायना तो पर्यंत ते सप्लाय करचे ना आणि ते ऑर्डर सुद्धा व्हरना, आणि सध्या असा तो माल आम्ही विकूंक जाय। तसे पहिल्या जीएसटी म्हणतात ते बरे म्हणतात, पण ते इम्प्लिमेंटेशन इतके फास्ट झाला पळय ते लोकांक खूप त्रास जातले। आणि फर्स्ट म्हणून त्यांनी स्लॅब दिला पण 20 लाखांचा, आज 20 लाख म्हणजे कसे जाता, ऍक्च्युली तो 20 लाखांचा स्लॅब पडून खरी 40 लाखांचा वरूंक जातो आणि 75 लाखांचा खरी 1 करोडाचा वरूंक जातो, ज्या कारण बारीक जे व्यापारी असतात त्यांना एक हे करून मेळपाचे। आज 20 लाख कोणी व्यापारी करता आणि ते इतके लोक सध्या बिलां आम्ही कसे देतात, त्यांना ते कसे त्या म्हणतात की ऑनलाईन तुम्ही ती बिलां परचेसीस आहात ते यांनी करूंक जाय, त्यांना अपलोड करूंक जाय आणि ते अपलोड करतले 40 लाखांचा धंदो करता आणि तो अंडर जीएसटी करता, जाल्यार त्याला एक आयज सिस्टम इन्स्टॉल करची पडली कंप्युटर, नाल्यार एक तरी प्रोफेशनल कोणाक अप्रोच जावचे पडले, प्रोफेशनल अप्रोच जाव म्हणजे आयज फी त्यांची बरगेच असतात, खर्च वाढलो आणि लोकांनी आता सरकारकडे मागणी असा की त्यांच्यानी थोडी सवलत दिवची आणि आमच्या मार्केटात अजून आम्ही एक मागलं की कोण तरी सेल टॅक्स ऑफिसर येऊन आमकां किती तरी मार्गदर्शन करचे। कितलो टायम लागतलो तुमकां कोप अप करपाक, इथून कोप अप करपाक म्हणजे ॲटलीस्ट आता महिनो 2 महिने तरी जायत व्यवस्थित करतात। सप्लाय बी तुमचं सगळं बंद आता
सप्लाय म्हणजे की असं आता कोणाची सिस्टम असा आणि जे जे रेट रेट जे सिमिलर उरलं आता 5% फॉर एक्झाम्पल चहा पावडर तेल ऑइल हे जे रेट सेम अनचेंज असा त्यांची सप्लाय चालू असा जे जे सप्लाय जे ज्याचे नव्या हेतून हे लागला वॅट ला जी एस टी लागला किंवा वाढवून लागला किंवा कमी झालं लागला ते सप्लाय ते वेळी डेटिंग असतं आणि 10 दिवसांनी 10-15 दिवसांनी ते सप्लाय करतात म्हणतात मालाची शॉर्टेज पडपाक शकता शकतात ना ना असे कारण रूल आउट सप्लाय झाला ऑटोमॅटिकली इट विल इफेक्ट द सप्लाय साईड वी टोटली बीन स्टॉप्ड बिकॉज सप्लायर्स आर नॉट सप्लायिंग दे आर सेईंग दे हॅव नॉट येट कम्प्लायड विथ द फॉर्मॅलिटीज ऑफ द गव्हर्नमेंट that is like the systems are not updated as how to bill for GST so they are not billing us we are in shortage of parts these days supplier those are big businessmen who are distributors who supply to us they are saying we will start billing only after 10th so till 10th if they don't bill us like it will be difficult for us yeah and for us we have from first we have already updated our system with the GST norms but billing we are trying to understand how it is to be billed if you give a wrong if you bill a wrong invoice and if there is some discrepancy government says that they will charge you 5000 as penalty so mere earning 5-10% and losing 5000 people have already stopped billing thinking that they might land in this problem of discrepancies and where they will have to pay fines. Government has done their best in giving the data or whatever information they have to give. They had launched a lot of programs. We didn't attend. We should have attended. But understanding it, even cell tax consultants who are there with us, who are our consultants, they find it difficult to explain it. Yeah, because taking into consideration the different rates, the changes in rates, the way how it is to be billed, the way how it is to be returns has to be, only the thing is for small businessmen like us, they have put in a problem by saying that we have to file 3 returns per month and total 37 returns in a year. That is a little bit cumbersome for us, where we'll have to employ one more staff to look only after accounts. क्वार्टराक एक अंडर कंपोजिशन आणि आमकां व्हडलो प्रॉब्लम नाही आसलो कित्याक वर्सा 4 आणि लास्ट अकाउंट्साचेर म्हणटकच टोटल 5 जातालीं ती पूण आतां इन्स्टेड ऑफ 5-36 म्हणजे आनी कितें आसा एक चुकत जाला तें म्हणटा 5000 फायन म्हणटच मातशें डिफिकल्ट सिट्युएशन पण ॲक्च्युली जी एस टी आय वॉज व्हेरी हॅपी बिकॉज जी एस टी वॉज इम्प्लिमेंटेड आय थॉट डॅट इट वील बी व्हेरी सिंपल बट नाव हय तितलें ना पूण मायट बी गव्हर्मेंट मायट चेंज सम रुल्स अँड रेग्युलेशन्स अजून सेट जावचे हा ॲक्च्युली आमकां कितें जालां आमकां अजून बील कशें करपाचें तें सुद्दां समजना म्हणून आतां 1-2 दीस आमकां सेलाक खूब माल बसतलो सेल करपाकूच मेळना कितें आसा कोणाकय बील दिलें बाबा कशें कितें करपाचें तें आमकां अजून कांय समजना ओके आमचे कमर्शियल टॅक्स डिपार्टमेंट आसा पळय न्हू तेंच्या ऑफिसरा कडल्यान तुमकां सारकें जाय तशें गायडन्स मेळटा काय तेवूय खंय तरी कमी पडटा तशें पळोवपाक गेल्यार प्रत्येक जशें आतां एक आमचे इलेक्शना वेळार जशी टॅक्साची जेन्ना आमगेर येतात की सेल कितलो कात कितें अशें सगळें विचारपाक तशेंच हाणें पयलीं जी एस टी लावचे पयलीं बाबा प्रत्येक शॉपाचेर वचून हें दिवचें आशिल्लें कितें बाबा बिलींग कशें करचें कात करचें कारण फाटी एकदां बील दितकीर मागीर कांय कट करपाक मेळना न्ही बाबा ताजी रिइनवेस्टमेंट म्हणजे प्रत्येक कस्टमराक कशें मेळचो हें दाखय शिवाय कशें करतलें म्हूण आमी आज 2 दीस आतां जाले आमी सेल बंद दवरला सेल सामको बंद दवरला तुमचो ओल्ड स्टॉक आसलो पळय न्हू मागीर तशें सेल करून विकून काडलो काय उरला आनी तेजो प्रॉब्लम तसो सेल पळोवपाक गेल्यार हे जी एस टी खातीर आमगेले रेट वाडटलो म्हणून म्हाका 27-28-29-30 ह्या 3 दिसां हांवें म्हयन्याचो सेल आसतो 3 दिसांनी केला आनी ते कंप्युटराय सगळें करपाक जाय न्हू इनवॉयस बी कंप्युटर आसा आमकां कंप्युटरार हें करपाचें मेळटा पूण
पण शिकले शिकपा जाय न्हू तशें टायम वयतलो टायम वतलो तसो सेट करपाक टायम वतलो रिटर्न कितें व्हडलो फरक पडटा तुमच्या रेट आज तशें पळोवपाक गेल्यार रेट म्हणजे लोकांचे समज फार आसा की जी एस टी म्हणून ते रेट असो व्हडलो वाडली ना एक फ्रिजाचेर वाडोवन एक 500 रुपया गव्हर्मेंटा कडेन आनी गायडन्स जाय पडटलो गायडन्स जाय कारण कितें हें शिकले शिवाय कशेंच जावपाचें ना कारण कितें जी एस टी लायतकीर आमी लोकांक रिएम्बर्समेंट मेळपाक पळयतलो तो आमी फायल केल्या शिवाय तांकां मेळपाचें ना म्हणून प्रत्येकान शिकले शिवाय कांय जावपाचें ना म्हणून आमी एक 5 दीस सामको 5 तारीख पर्यंत आमी सेल कांय केलें ना कितले दीस आनीक 2 दीस कशें करून हांव पळोवपाक लायता कोणी सी ए जर विचारत सी ए म्हणटा आपल्याक खबर ना अशें हें जालें प्रोब्लेम. क्रायम ब्रांची फाटल्यान हायकोर्टांत मटक्याचें शुक्लकाश्ट सुटना जाल्ल्यान निमाणे सरकारान एस आय टीचो मार्ग काडला. मटक्याची पाळां म्हूण वस्तूंक ह्याच सप्तकांत एस आय टी नेमतले म्हूण सरकारान हायकोर्टाक सांगलां. हायकोर्टाच्या रिटायर्ड न्यायाधीशाचे अध्यक्षते खाला एस आय टी चलतली. एस आय टी ऑफिसरांची नांवां सरकार 10 तारखे मेरेन हायकोर्टाक सांगतलो. मटक्याची पाळां मुळां सोदूंक जमना म्हूण फाटले 5-6 महिने जाले हायकोर्ट क्रायम ब्रांचीचे पुलिसांची खरडपट्टी काडीत आसा. पुलीस बारीक सारीक बुकींचेर धाडी घालतात, मात मटक्याचे मूळ खंय ते खंय पुलिसांक खबर ना. निमाणे प्रकरण काढून सीबीआय कडेन दिता म्हूण सांगले उपरांत क्रायम ब्रांचीन आता एस आय टीचो मार्ग काढला. एस आय टीचें नेतृत्व करपा खातीर सरकार हायकोर्टाचो रिटायर्ड जुईज जस्टीस लवंदे कडेन चर्चा करता. ताणें तयारी दाखयत जाल्यार ताजे कडेन एस आय टीचो चार्ज दितले म्हूण सरकारान हायकोर्टाक सांगलां. गव्हर्मेंट हॅज टोल्ड अस दे आर कॉन्स्टिट्युटींग अ टीम अंडर द चेअरमॅनशीप ऑफ रिटायर्ड हायकोर्ट मोस्ट प्रॉबली ऑनरेबल जस्टीस लवंदे अँड वी हॅव नो ऑब्जेक्शन इफ इट इज दॅट कमिटी इज स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम इज कॉन्स्टिट्युटेड अंडर द chairmanship of Justice Lavande. From next Monday they will be telling and they will be constituting that team and giving it to the Honorable High Court. Prudenta khatir senior reporter Mukesh Kumar. Mandavi nait sova casino yok marga mekalo. Gopalkandacha casino botiso mandavit nangar galpavishi prakriya puray kelya. Budhvara tanga mandavit nangar galpachi parvangi ditle mun sarkaran High Courtak sangla. परमिशन दितना सरकारान बोटीचे ऑपरेशन्सां विशीं 2-3 बारीक सारीक अटी घाल्ल्या भशेन केल्यात. मांडवीत निमाणो सवो कसिनो येता. कांडाच्या कसिनो बोटीची मांडवीत येवपाची वाट मेकळी. सरकारान कांडाच्या ग्लोबल ग्लोबाच्या कसिनो बोटीक मांडवीत नांगर घालपाक परवानगी दिवचे पयली 3 अटी घाल्यात. पयली अट बोटीर प्रशिक्षित सेलर आसूंक जाय. दुसरी इंजीन वर्कींग कंडिशनांत आसूंक जाय. जाल्यार तिसरी अट म्हणल्यार कसिनोचेर पुराय सुविधा आशिल्ल्यो 3 टग बोटी आसूंक जाय. हायकोर्टान सांगिल्ल्यान कांडाचे कसिनो बोटीक मांडवीत येवंक दितात म्हूण सरकार सध्या चित्र उबें करता. हे कसिनो बोटीचेर कंपनी फाटले 5 वर्सांचे 1500 कोटींचे अरियर्स भरता जाल्यार सरकार लायसन्स रिन्यू करपाक तयार म्हूण हायकोर्टाक सांगपी आनी ते तिजोरेंत भरून घेवपी बीजेपीचेच सरकार. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर मुकेश कुमार. गिव अ ब्रेक.